नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहुयाच्या काही ठळक घडामोडी. नवी मुंबईचे 13वे महापौर आणि उपमहापौर पदी आघाडीला यश, महापौर पदी राष्ट्रवादीचे जयवंत सुतार, तर उपमहापौर पदी काँग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रेंचा दणदणीत विजय. महापौर पदाची सूत्रे राष्ट्रवादीकडे दिल्यानं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सर्वांसह अप्रत्यक्षपणे मानले मुख्यमंत्र्यांचेही आभार. तर बंडखोरीच्या वादावरून पालिकेत पत्रकारांवर भडकले काँग्रेसचे आमदार भाई जगताप. प्रकल्पबाधित आणि बेघरांना घरे देण्यासाठी वीर जिजामाता रहिवासी सेवा संघाचा सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम. घरे न दिल्यास MMRDAच्या 19,000 घरांचा ताबा घेण्याचाही इशारा. 18 वर्षांपासून दुर्लक्षित बालकांचे संगोपन करणाऱ्या सील संस्थेचे 26 नोव्हेंबरला नवी मुंबईत सील चॅरिटी फेस्टिवलचं आयोजन. समाजातील सर्व घटकांना सहभागी होण्याचेही आवाहन. आणि राणी पद्मावतीच्या प्रदर्शनाला राजपूत संघटना आणि भाजपा आमदार राज पुरोहितांचा कडाडून विरोध. चित्रपटात राणी पद्मावतींचा अवमान केल्याचा आरोप. नवी मुंबई महापालिकेच्या 13व्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत सुतार यांची तर उपमहापौरपदी काँग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रे यांची निवड झाली. तर शिवसेनेच्या दोनही उमेदवारांचा आणि उपमहापौरपदाची निवडणूक लढणाऱ्या काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराचा दणदणीत पराभव झालाय. विशेष म्हणजे सेनेनं विश्वासात न घेतल्याचा आरोप करत भाजपच्या 6ही उमेदवारांनी या निवडणुकीवरती बहिष्कार टाकला. नवी मुंबईचे 13वे महापौर म्हणून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक तथा सभागृह नेते जयवंत सुतार हे निर्विवादपणे निवडून आलेत. त्यांना राष्ट्रवादी, अपक्ष आणि काँग्रेसची 67 मते प्राप्त झाली. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सोमनाथ वासकर यांचा 29 मतांनी पराभव केलाय. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराने उमेदवारी मागे न घेतल्याने अखेरीस काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मंदाकिनी म्हात्रे या 64 मते मिळून विजयी झाल्यात. तर बंडखोर काँग्रेस उमेदवार वैजयंती भगत यांना केवळ 3 मते मिळाली. दरम्यान महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारणाऱ्या भाजपच्या 6 सदस्यांनी सभागृहात अनुपस्थित राहण्यात धन्यता मानली. या संपूर्ण विजयाने अखेर नवी मुंबई शहर आणि महापालिकेवर गणेश नाईक यांचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. महापौर या औपचारिकता फक्त शिल्लक होती. ज्यावेळी मी माझा उमेदवारी अर्ज भरला त्याचवेळी मी त्या ठिकाणी नवी मुंबईचं महापौर झालो हे घोषित झालं होतं. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की माझा अर्ज दाखल झाल्यानंतर काही राजकारणामध्ये उलाढाल्या झाल्या आणि निश्चित स्वरूपामध्ये माझा विजय त्यावेळी सुखर झाला. आज त्याच्यावर फक्त शिक्कामोर्तब झालेलं आहे. आणि एक तुम्हाला सांगतो आहे की नव्या मुंबईमध्ये जो करिश्मा फक्त आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचाच चालतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे याच्यावरून. सर्वप्रथम मी सर्वांचे नगरसेवक नगरसेवकांचे आभार मानेन. माझे जे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांचे सर्वांचे मी आभार मानेन. आणि आज मला इथं सांगण्याचा आनंद होता की एक महिला एक खुर्चीवर उपमहापौर म्हणून बसलेले आहेत. देशामध्ये जे आपली स्वच्छता मोहीम चालू आहे त्याच्यामुळे मी म्हणजे आपल्या देशामध्ये प्रथम क्रमांक कसा येईल हे बघण्याचा म्हणजे प्रयत्न करणार आहे. आणि महिलांसाठी मला खास करून करायचं आहे. बघूया आता आपल्या महानगरपालिकेत थ्रूमध्ये काय काय जे आहेत महिलांसाठी ते मी करण्याचा प्रयत्न करेन. नाही नाही, मला पहिल्यापासून विश्वास होता का मीच निवडून येणार. मी कॅमेरामॅन मसूद सह प्रिया भुजबळ, जनादेश वृत्तवाहिनी. नवी मुंबईच्या महापौरपदी पुन्हा एकदा राष्ट्रवादीनं बाजी मारली. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जयवंत सुतार हे महापौरपदी तर उपमहापौरपदी काँग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रे विजयी झाल्यात. त्यामुळे या सर्वांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अभिनंदन करत आघाडीच्या सर्व नगरसेवकांचे आभार मानतानाच भाजपने तटस्थ राहून आघाडीचा विजय निश्चित केल्यानं अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांचेही आभार मानले. हे आमच्या आघाडीने अत्यंत चांगल्या पैकीचं नेतृत्वपद यश मिळवलं. आघाडीच्या सर्व नेत्यांचं अभिनंदन करत असताना या विजयाचे शिल्पकार महाराष्ट्राचे आमचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्री गणेश नाईक त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या नगरसेवक नगरसेविका भगिनींचंसुद्धा अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर ती उपमहापौरपदी आमच्या काँग्रेसच्या भगिनी सभागृहती म्हात्रे यासुद्धा निर्वाचित झाल्या त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन करतो. आणि म्हणूनच श्री जयवंत सुतार सभागृहती म्हात्रे यांचं अभिनंदन करत असताना त्यांच्याकडून नवी मुंबई महापालिका अध्यक्षांतील नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून
त्यांच्याकडनं निश्चितपणाने भरीव कार्य होईल. मुख्यमंत्र्यांनी पडदे आणून तुम्हाला राष्ट्रवादीने मदत केली, त्याचमुळे सर जो जीत गया वो सिकंदर, त्याच्यामुळे बाकीच्या देशातल्या बाकीच्या गोष्टीची चर्चा करण्यामध्ये काही नाही. खरंच आहे की देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये पवारसाहेबांचं स्थान हे खूप उंचावरचं आहे. शेवटी राजकारणामध्ये यश मिळणं हे महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये कळत न कळत कोणाची मदतसुद्धा त्या निमित्ताने होत असते, पण ती मदत मिळण्याच्या पाठीमागचं नेमकं राजकारण काय हे मी या ठिकाणी काही उद्धृत करू इच्छित नाही. पण साहेबांचं योगदान या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती राहिलंच आणि आम्ही सगळे एकसंघ राहण्यामध्ये सुद्धा आम्हाला यश मिळालं हा त्याचाच मतदारार्थ आहे. नवी मुंबई महापौर आणि उपमहापौर पदी आघाडीचे उमेदवार निवडून आलेत, मात्र या निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेविका वैजयंती भगत यांनी उपमहापौर पदाकरिता बंडखोरी करत शेवटपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. या बंडखोरीचा रिपोर्ट पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवला जाणार आहे असे सांगतानाच काँग्रेसच्या आमदार भाई जगताप हे मात्र काहीसे पत्रकारांवर देखील संतापले. भगत हे आमचे जिल्हाध्यक्ष आमचे नेते आहेत, गेली 10-15 वर्ष ते काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत आहेत. काँग्रेस पक्षाने जो अधिकृत उमेदवार जो दिला मंदाकिनी रमाकांत म्हात्रे त्यांच्या विरोधात त्यांनी तो फॉर्म भरला होता आणि मी गेली 4-5 दिवस मी प्रयत्न करत होतो आणि शेवटपर्यंत आता अगदी 15 मिनिटाचा जो अवधी दिला होता त्याच्यातही मी त्यांची विनवणी केली, त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु मला हे माहीत नाही की त्यांनी हे पाऊल का उचललं. माझं काम या निवडणुकीपुरतं मर्यादित आहे आणि या निवडणुकीचे सगळे रिपोर्ट्स जे आहेत, ज्या वस्तुस्थिती आहे, गेले 8-10 दिवस मी इथे हे करतो आहे, त्या पद्धतीने मी माझा रिपोर्ट मी पक्षप्रमुखांकडे मी सुपूर्त करेन. पुढचं सगळं पक्षप्रमुखांना दोन्ही उमेदवारांना 1.5 वर्षाचं क्रेडिट देण्याचं ठरलं होतं, आपण यशस्वी झाला नाही हो का? मला माहीत नाही, तुम्ही सांगताय म्हणून नाही, मी काय सांगायचं तुम्ही ठरवायचं नाही. बट तुम्ही विचारलेला प्रश्न तुमच्या ह्याच्यातच उत्तर आहे, त्यामुळे मला उत्तर देण्याचा मी बंधनकारक पण नाही. पण तुम्ही प्रश्न विचारायचे म्हणजे आम्ही काय आरोपीच्या पिंजऱ्यात आहोत अशातला भाग. घेऊ एक छोटीशी विश्रांती. नवी मुंबईचे प्रथम नागरिक म्हणून राष्ट्रवादीचे जयवंत सुतार यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारला आहे. नवी मुंबईच्या विकासाचा आराखडा आखत देशात नवी मुंबईला प्रथम क्रमांकाचा मान मिळवून देण्याचा संकल्प त्यांनी आखला. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना आगामी 2.5 वर्षात करण्यात येणाऱ्या कामाचा लेखाजोखा मांडला आहे. आपल्याला मी सांगू इच्छितो की 2015ची जी महापालिकेची निवडणूक झाली, अन्य पक्षाची लाट आली असताना सुद्धा आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांनी नव्या मुंबईच्या जनतेला एक आश्वासनं दिली होती. त्या आश्वासनाच्या दृष्टिकोनातून मावळते महापौर सुधाकर सोनाणे यांच्यामार्फत काही सोडवणूक झालेली आहे, राहिलेली निश्चित स्वरूपामध्ये ते सोडवणूक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे. आज निश्चित स्वरूपामध्ये की झोपडपट्टीमध्ये अगंधारीमुक्त शहर जर करायचं असेल तर प्रत्येक झोपडपट्टीच्या घरापर्यंत त्या ठिकाणी मलनिस्सारण वाहिनी जायला पाहिजे. त्या अनुषंगानं सुधाकर सोनावणे यांनी जी सुरुवात केलेली आहे तर प्रत्येक झोपडपट्टीमध्ये मलनिस्सारण वाहिनी कशा पद्धतीने जाईल आणि स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था कशी याच्याकडं बारकाईने त्या ठिकाणी लक्ष. नव्या मुंबई शहरामध्ये पार्किंगची एक बिकट समस्या झालेली आहे आणि त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये त्या पार्किंगची समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मग ते मल्टिप्लेक्स पद्धतीनं त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था किंवा भुयारी व्यवस्था त्या ठिकाणी आज मी तिला या ठिकाणी जी काय नव्या मुंबईमध्ये पशुसाठी कुठंतरी दफनभूमी किंवा स्मशानभूमी नाही तीसुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न माझ्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. आदर्श शहर जो नावारूपाला आलेला आहे
त्याचं आणखी ते क्रमांक कशा पद्धतीनं वाढेल या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न राहणार. आपल्याला सांगू इच्छितो की 95 पासून मी या महापालिकेमध्ये आहे. 1995 पासूनचं मी त्या ठिकाणी सभागृह नेता म्हणून 8.5-9 वर्ष मी कालखंड केलेलं आहे. सभापती होतो, प्रथम बांधकाम समितीचा, पाणीपुरवठा समितीचा सभापती होतो. त्यामुळं प्रशासनाच्या मार्फत कशा पद्धतीनं कामं करून घ्यायची हे मला आकलन आहे. आणि म्हणून इच्छित स्वरूपामध्ये आजची लोकप्रतिनिधींची त्या ठिकाणी ओरड आहे ती काही दिवसामध्ये ती ओरड नसणार आहे अशी मी या ठिकाणी शाश्वती देतो. स्मार्ट सिटी ह्याच्या अगोदरसुद्धा नवी मुंबई स्मार्ट आहे, सर्वांना माहिती आहे. स्मार्ट सिटीमध्ये सहभाग झाला म्हणजेच त्या ठिकाणी सिटी स्मार्ट होते असं नाही आहे. आज मिचीला ज्या ठिकाणी आपल्या नवी मुंबई महापालिकेमध्ये स्मार्ट सिटीमध्ये त्या ठिकाणी सहभागी न होतासुद्धा या ठिकाणी क्रमांक पटकवलेला आहे. ज्या स्मार्ट सिटीला आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्यासुद्धा गोष्टी आपल्या मार्फत त्या ठिकाणी आहेत. ऑलरेडी ज्या स्मार्ट सिटीच्या नॉर्म्समध्ये पाहिजे होत्या त्या गोष्टी आपल्याकडे आहेत. म्हणजे अगोदरपासूनच आपण स्मार्ट आहोत. सुधार साहेब, प्रकल्पग्रस्त महापौर बसलेला आहे, प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरं कायम करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहणार काय तुम्ही? नाही, आपल्याला माहिती आहे का, राज्य शासनाकडचा प्रलंबित प्रश्न आहे. शेवटी हा महापालिका स्तरावरचा प्रश्न नाही आहे. आता मी तुम्हाला सांगू इच्छित नाही त्या ठिकाणी काही कौशी संचालक बोर्डामध्ये ठराव मंजूर झाला का, बॅनर लागतात त्या ठिकाणी, विधानसभेमध्ये काहीतरी मागणी पूरक मागणी केली, मंत्र्याने उत्तर दिलं का, त्या ठिकाणी या ठिकाणी पत्रकं निघाली जातात, तशा पद्धतीची या ठिकाणी काही हे नाही. मी अगोदरच तुम्हाला सांगतो की राज्य शासनाचा प्रश्न आहे आणि म्हणून महापालिकेशी संबंधित नाहीत. परंतु निश्चित स्वरूपामध्ये जी भूमिका राज्य शासनाला ह्या महापालिकेच्या ठरावामार्फत लागणार आहे ती निश्चित स्वरूपामध्ये मी त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू. उद्याला त्यांनी त्या ठिकाणी आम्ही पहिलं पाऊल त्या ठिकाणी घेतलेलं आहे. मावळते महापौर सुधाकर सोनाने विकास आराखडा त्या ठिकाणी तयार करायचा आणि तो एक भागच आहे त्या ठिकाणी विकास आराखडा तयार केल्यानंतर. निश्चित स्वरूपामध्ये महापालिकेने जे धोरण फेरीवाला धोरण घेतलेलं आहे, राज्य शासनाकडे तो प्रलंबित राहिला. राज्य शासनाचं होत असताना केंद्राचं त्या ठिकाणी आलं आणि मग तो केंद्रस्तरावर सुद्धा त्या ठिकाणी त्या गोष्टीने हे निश्चित स्वरूपामध्ये राज्य शासन ज्या पद्धतीने गाईडलाईन देईल त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी होणंही गरजेचं आहे. कारण शेवटी झपाट्यानं हे नवी मुंबई शहर वाढत आहे. आज मितीला जर आपण पाहत असाल तर फेरेवाल्याच्या अनुषंगानं जास्त जटिल समस्या आहे. निश्चित स्वरूपामध्ये राज्य शासनाच्या आदेशानुसार त्या ठिकाणी मंजुरी दिल्यानंतर त्याच्यावर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न राहणार. नाही बघा, मागच्या कालखंडामध्ये सुद्धा त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचा त्या ठिकाणी आरोप झाला काही, परंतु अद्यापपर्यंत भ्रष्टाचार झालेला आहे असं कुठं काही सिद्ध झालेलं नाही. आणि नवी मुंबई ही भ्रष्टाचारी आहे हे मी मानत नाही. निश्चित स्वरूपामध्ये ज्या पद्धतीनं नवी मुंबईचं नाव लौकिकता कुठंतरी आलं आहे का पेपरमध्ये, फक्त कोणीतरी सांगितलं, त्याने फक्त एकाने सांगितलं म्हणून नवी मुंबई भ्रष्टाचारी झाली हे मी मानत नाही. आपल्याला माहिती आहे ती त्या ठिकाणी ज्या ठिकाणी विरोधाला विरोध त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये पक्षाच्या अनुषंगाने घेतलेले आहे, राष्ट्रवादी पक्षाने घेतलेले आहे. तुम्हाला सांगू इच्छितो ज्यावेळी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींचा मान सन्मान ठेवणार नाही, त्या ठिकाणी हा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाप्रमाणे हे कारभार मला करायचं नाही अशी भूमिका ज्या अधिकाऱ्याने घेतली त्याला निश्चित स्वरूपामध्ये आम्ही त्या ठिकाणी केलं ना उठाव. त्यावेळी एक सर्व पक्षाचे नगरसेवक जात म्हणून आले आणि त्या ठिकाणी उदा केलं. आज मितीलासुद्धा प्रशासन एक चांगल्यापैकी गेल्या 6 महिन्याच्या कालखंडापासून प्रशासनाची जी भूमिका आहे, मान्य आयुक्त महोदयांची जी भूमिका आहे की आयुक्त महोदय काय ह्या नवी मुंबईला काहीतरी नव्यानं करून देण्याच्या अनुषंगानं काही नवीन संकल्पना त्यांच्या आहेत, त्या अनुषंगानंसुद्धा आम्ही सत्ताधारी म्हणून त्यांच्या सहकार्यानं या नवी मुंबईचं कायापालट करणार आहोत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेघर आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची मागणी करत प्रकल्प बाधित आणि बेघर संघटना वीर जिजामाता रहिवासी सेवा संघाच्या नेतृत्वाखाली हजारो प्रकल्प बाधित आणि बेघरांनी आझाद मैदानावर धडक मारली. संघटनेचे अध्यक्ष राजू कदम यांनी विविध प्रकल्प बाधित शिबिरातील नागरिकांना लवकरात लवकर घरे मिळवून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली. हा बुलंद आवाज आहे वडाळा आणि मानकुर्दमधील संक्रमण शिबिरात खितपत पडलेल्या प्रकल्पग्रस्त आणि बेघरांच्या आपल्या हक्काच्या घराकरिता. मागील कित्येक वर्षांपासून संक्रमण शिबिरात खितपत पडलेल्या या नागरिकांचे आजवर पुनर्वसन झालेलेच नाही. 1000 ते 1500 कुटुंब असतील आणि कुटुंब एवढं आम्ही परिस्थिती तिथे काढतो. 12 वर्ष झाली ते आम्हाला माहिती आहे. MMRDAने आमच्या घरं तोडण्याची तर कारवाई केली, पण त्याच्यानंतर आम्हाला चाळीचं आणून फेकले. एक भेडी बकरी वगैरे असत ना, त्यांना तरी चांगली सुविधा मिळते, त्याच्यापेक्षा गेलेली सुविधा आम्हाला दिली. वीर जिजामाता रहिवासी सेवा संघाचे अध्यक्ष राजू कदम यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्प बाधितांनी आजवर विविध आंदोलनं केली, परंतु राज्यमंत्र्यांनी केवळ आश्वासनेच या प्रकल्प बाधितांना दिलीत. त्यामुळे राज्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होऊन त्यांची आठवण करून देण्याकरिता पुन्हा एकदा या प्रकल्प बाधित आणि बेघरांनी मुंबईच्या आझाद मैदानावर धडक दिली. 11वं आंदोलन आहे आणि आंदोलन याच्यासाठी घेतले की राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील आणि तुकाराम पाटील यांच्याशी आम्ही मीटिंग घेतली होती गेल्या टायमाला. त्याला आता 3-4 महिने उलटून गेले. त्याच्यानंतर ते म्हणाले ठीक आहे, कारवाई झाली, सगळं काही 170 रूम पास झालेत आमचे. तर 170 रूम पास झाले तर आम्हाला लवकरात लवकर त्याने सेफ्टी द्यावी, ह्याच्याबद्दल आम्ही परत आंदोलन घेतलं आहे. शासनाने तेच आम्हाला विश्वास दिला की आम्ही तुमचे जे काय मागण्या त्या आम्ही तुम्हाला देऊ. आणि सगळं कारवाई झाले, सगळे पुरे पण करतात. आम्ही कोर्टा हायकोर्टमधून पण केस जिंकलो, शासनाकडून पण सगळे आम्हाला आदेश आहेत. हो देणार, कधी देणार? आम्ही मेल्याच्या नंतर देणार. हा आम्ही मेल्याच्या नंतर देणार. ते काय परिस्थिती ना आम्ही जाणतो. आमची मुलं अंधारामध्ये अभ्यास करतात, लाईट नसते 15-15, 20-20 दिवस. पाणी आहे, पाणी असून पण नसल्यासारखं आहे आमच्यासाठी. तर प्लीज BMC MMRDA आणि राज्यमंत्र्यांना रिक्वेस्ट करतो, जे तुम्ही जे काय आम्हाला आश्वासन दिलीत त्याच्यावरती लवकरात लवकर काम करा. प्रकल्प बाधित आणि बेघरांच्या आंदोलनाची शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन त्यांच्या हक्काची घरे मिळवून द्यावीत, अन्यथा 15 दिवसानंतर MMRDAने तयार केलेल्या 19,000 सदनिकांचा ताबा हे प्रकल्प बाधित आणि बेघर घेतील असा इशारा यावेळी संघाचे अध्यक्ष राजू कदम यांनी शासनाला दिलाय. सब लोग तैयार है, ये स्टेटमेंट अभी लिख के हम लोग दे रहे हैं. बड़ा ट्रांजिस्टर चाचा, कल से एयरिंग स्टार्ट हो रही, ध्यान रखना. हम तैयार ही है भाई. वडेलकर, हाँ वडेला, कहने कराओ उमड़े खान भाई रेडी है ना? आज हम लोग बोल रहे हैं, सब लोग बोल रहे हैं. गुप्ता जी, अगर इन लोगों ने 15 दिन के लिए कैलकुलेट नहीं कराया, हम 19,700 घर में घुसेंगे. 19,700 घर में घुसेंगे, वो भी बेघरों के साथ घुसेंगे. कॅमेरावमन सुचितासह कीर्ती पवार जनादेश वृत्तवाहिनीकरिता. अनाथांचा नाद बनून मागील 18 वर्षांपासून समाजसेवेचा वसा जपणाऱ्या पनवेलमधील सील आश्रमात सध्या शेकडो मुले वास्तव्याला आहेत. या मुलांच्या भावी आयुष्याला आश्रमाने 26 नोव्हेंबरला आपल्या 18व्या वर्धापन दिनी सील चॅरिटी फेस्टिवलचं आयोजन केलंय. नवी मुंबई सिवूड येथील गणेश तांडेल मैदानात या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. मागील 18 वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात समाजसेवी काम करणाऱ्या सील या स्वयंसेवी संस्थेची आज महाराष्ट्रभर विविध आश्रम आहेत. आश्रमांमध्ये कित्येक अनाथ मुलं आश्रय घेत आहेत. 18 वर्षांपूर्वी लावलेल्या सील या रोपट्याचं आज वटवृक्ष झालंय आणि इथे राहणाऱ्या अनाथ मुलांना भविष्यात शिक्षण, निवारा, आरोग्य यासारख्या मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने 26 नोव्हेंबरला नवी मुंबईतील सिवूड येथील गणेश तांडेल मैदानात सील फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. संस्थेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त हा सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचे संस्थेचे चेअरमन शशी दामोदरन यांनी सांगितलंय. हे फेस्ट आहे नवी मुंबई नेरूलमध्ये
गणेश तांडेल ग्राउंडमध्ये ठेवलं गेलेलं अप्रॉक्सिमेटली 20,000 लोकांचा आम्ही बंदोबस्त करणार आहे. स्टीफन देविसिया म्हणून जे पियानोइस्ट आहे तो वर्ल्ड फेमस आहे, त्यांचा एंटायर टीम, नवीन कुमार त्यांचा एंटायर टीम येणार आहेत आणि लोकांना एक मनोरंजन म्हणून सर्वांचं जे प्रेशर रिलीफ करावा आणि लोकांना तिकडे येऊन आमचे जे प्रोग्राम आम्ही काय सीलमध्ये काम करतात त्याचा अवेअरनेस आम्हाला क्रिएट करायचा आहे. या कार्यक्रमाला सामाजिक राजकीय जगतातील मान्यवरांसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहावे याकरिता प्रयत्न केले जात आहेत. आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना इन्व्हिटेशन दिले गेलेले आहेत. माझा पूर्ण विश्वास आहे की ते येणार आहेत. तसंच राज्यसभेचे डेप्युटी चेअरमॅन पी जे कुरियन साहेब सुद्धा गेस्ट म्हणून येणार आहे आणि पंकजा मुंडे मॅडमसुद्धा प्रोग्रामला येणार आहे. नंतर प्रशांतजी ठाकूर आहे, मंदाताई म्हात्रे आहे आणि संदीपजी नायक जे आमचे MLA आहेत ते लोक पण तिकडे येणार आहेत. तसंच पोलीस डिपार्टमेंटमधून सुद्धा मोठे मोठे ऑफिसर आमचे याच्यात येणार आहे. पण समाजातील दुर्लक्षित मुलांच्या विकासाकरिता सीलने हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे आणि त्याला समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. माझं एकच विनंती आहे सर्व पत्रकारांना, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, पेपर मीडिया असो, तसंच मुंबईतले आणि नवी मुंबईतले लोकांना माझा असा रिक्वेस्ट आहे, कधी ना कधी आपण सील आश्रममध्ये व्हिजिट करावं. पनवेलमध्ये पनवेल स्टेशनपासून नऊ किलोमीटरच दूर आहे. आमचे जे पण प्रोग्राममध्ये आले आहेत ते सुद्धा तिकडे आला पाहिजे, ही आमची विनंती आहे मॅनेजमेंटची. कॅमेरावुमन सुचितासह सोनाली पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. संजय लीला भन्साळी यांचा राणी पद्मावती हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये याकरिता राष्ट्रीय राजपूत कर्णी सेना आणि भाजप आमदार राज पुरोहित यांनी आक्रमक भूमिका घेतली. चित्रपटामध्ये राणी पद्मावती यांची आक्षेपार्ह दृश्य असल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली. संजय लीला भन्साळी यांच्या राणी पद्मावती चित्रपटात चित्तूरच्या राजपूत राणी पद्मावती यांच्या संदर्भात आक्षेपार्ह दृश्य चित्रित करण्यात आलेत असा आरोप करत यामुळे राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या असल्यानं राष्ट्रीय राजपूत कर्णी सेना आणि भाजपा आमदार राज पुरोहित यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध दर्शवला आहे. कोणत्याही परिस्थितीत चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका कर्णी सेनेचे महाराष्ट्र संयोजक उमेद सिंग शेखावत यांनी घेतले. हमारा मकसद ये कि ये कि ये पद्मावती फिल्म जो आ रही है इस पे बैन किया जाए. हम देश में शांति चाहते हैं, इसलिए हम पहले ही सब जगह जा रहे हैं, सबसे रिक्वेस्ट करते हैं, पूरे देश की गवर्नमेंट शासन प्रशासन सबसे प्रार्थना कर रहे हैं कि ये फिल्म बैन की जाए जिससे देश में कोई अशांति का माहौल नहीं बने. अगर हमारे समाज का, हमारी माता का अपमान होगा तो हम क्या करेंगे? वो फिर हर आदमी समझ सकता है कि हमारी माता का अपमान होगा तो हम क्या कर सकते हैं. हमारा रिएक्शन तो हमने बता दिया, 1 तारीख को फिल्म रिलीज नहीं होने देंगे. सेंसर बोर्ड पास करे भले कोई पास करे, जब तक ये इतिहासकारों को और हमारे समाज को फिल्म नहीं दिखाई जाती, हम पास नहीं करते थे, तब तक फिल्म का विरोध होगा. चित्रपटामध्ये राणी पद्मावती आणि मुघल बादशाह अल्लाउद्दीन खिलजी यांच्यातील दृश्य खोटे असल्याचे सांगत आमदार राज पुरोहित यांनीही चित्रपट प्रदर्शनाला विरोध दर्शवलाय. संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात हिंदू राणी पद्मावती यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आल्याचे सांगत भविष्यात हिंदू आराध्यांबाबत ही प्रथाच पडत जाईल अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. राणी पद्मावती देवी को नाचते हुए बताया जाए, लोग तालियां बजाए, वो भमर सा गीत गाए, क्या ये संभव था उस जमाने में? आज तो आप हमारी पद्मिनी देवी को बता रहे हो, कल भक्तनी हमारी मीराबाई को बताओगे, कल हमारी झांसी रानी को बताओगे, कल हमारे उनके देवी सीता मैया को बताएंगे कि वो रावण के सपने में आई और डांस कर रही है. क्या करोगे? और उसका नाम दोगे कला के नाम पर, कि कला ये आर्ट, कि आर्ट के नाम पर भारतीय संस्कृति, हिंदू संस्कृति और हमारा अपमान और हमारी देवी देवताओं का अपमान, हमारे वीरों का अपमान, हमारी माताओं का अपमान, हमारे वीर समाजों का अपमान. या संदर्भात मुंबई भाजपने देखील आंदोलन उभारले, मात्र यामध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव विनाकारण गोवलं जात असल्याचा खुलासा देखील राज पुरोहित यांनी केलाय. जानबूझकर कुछी ने मिच्छी वच्छी प्ले किया कि 20 तारीख को माननीय मुख्यमंत्री जी का घेराव करेंगे और मोर्चा निकाले. अरे माननीय मुख्यमंत्री जी के वहाँ मोर्चा ले जाने का कोई प्रश्न नहीं है, ना उनका घेराव करने का है. हमारा संघर्ष माननीय मुख्यमंत्री जी थोड़ी है, हमारा संघर्ष तो
संजय भंसाली से, और हमारी जो बात के पहुंचानी है वो सेंसर बोर्ड से पहुंचानी है, तो कुछ लोग जानबूझकर राजस्थानी समाज को बदनाम करने के लिए माननीय मुख्यमंत्री जी के यहाँ घेराव की बात कर रहे हैं। कैमरा वुमन सुचिता सह सोनाली पाटील जनादेश वृत्तवाहिनीकरिता। आपल्या विभागामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हास ती जरूर कळवा, आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू। आमचा पत्ता 197-2 लाखी हाऊस स्टेशन रोड गोवंडी पूर्व मुंबई 400088। आमचा दूरध्वनी क्रमांक 6533-1216 किंवा 9322-860-153। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी, तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। आपली बातमी आपली वाहिनी, पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी। नमस्कार।